समाजाला आरक्षण मिळावे म्हणून धनगर समाजाने आंदोलनाचे हत्यार उपसले आहे आणि त्याचाच परिणाम म्हणून दिनांक 13 ऑगस्ट रोजी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर पुण्यतिथी दिनानिमित्त चिखली तहसील कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन करून सरकारला समस्त धनगर समाजाने इशारा दिला आहे. गेल्या 70 वर्षापासून धनगर आरक्षणाचे भिजत घोंगडे राज्य सरकारला सोडवता आलेले नाही. आघाडी सरकारच्या काळातही फक्त मतांच्या भांडवलासाठी धनगर समाजाच्या आरक्षणाचा प्रश्न उठवला गेला, परंतु प्रत्यक्षात मात्र उत्तर मिळवता आले नाही. जुलै 2014 मध्ये विधानसभा निवडणुकीपूर्वी संपूर्ण महाराष्ट्रातील धनगर समाज बारामती येथे आंदोलनात एकवटला होता. त्यावेळी उपोषण सोडते दरम्यान आजचे मुख्यमंत्री आणि त्यावेळचे भाजपचे प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस यांनी धनगर आरक्षण देण्याचे आश्वासन दिले होते, पण 5 वर्ष फक्त हवेतील आश्वासने धनगर समाजाने ऐकली. धनगर आरक्षणासंदर्भात टाटा इन्स्टिट्यूटच्या सर्वेक्षण अहवालावरून आणि राज्य सरकारने म्हणावे असे सकारात्मक पाऊल न उचलल्याने विरोधक आणि सत्ताधारी यांच्या गोंधळामुळे विधान परिषदेचे कामकाज बंद पडले आहे. घटनेप्रमाणे असलेले अनुसूचित जमातीचे धनगर आरक्षण देण्यासाठी सरकार कटिबद्ध आहे अशा प्रकारचे सरकारने आणि राजकीय अनेक नेत्यांनी केलेली आश्वासने हवेतच विरघळून गेली की काय असा प्रश्न धनगर समाजाच्या कल्याणी वाघमोळे यांनी सरकारला विचारला आहे. आता विद्यमान सरकारकडे जेमतेम 2 महिने शिल्लक असून सरकारच्या निर्णायक भूमिकेकडे सर्वांचे लक्ष असणार आहे. धनगर आरक्षणाचा मुद्दा भाजप सरकारच्या चौकटीत दिसत नसल्याचे स्पष्ट झाले, परंतु घटनेप्रमाणे असणाऱ्या अनुसूचित जमातीच्या आरक्षणाच्या बदल्यात 1000 कोटीचे पॅकेजची घोषणा करण्यात आली. केंद्र सरकारकडे धनगर समाजाला एसटी प्रवर्गातील आरक्षण संदर्भात राज्य सरकारने कोणताही अहवाल पाठवला नसल्याचे तत्पूर्वी स्पष्ट झाले आहे. दिलेल्या आश्वासनाप्रमाणे मुख्यमंत्री महोदयांनी आणि राज्य सरकारने वचनपूर्ती न केल्यास बारामती आंदोलनाचे फक्त मताच्या भांडवलांसाठी आघाडी सरकारने आणि युती सरकारने राजकारण केलं असंच म्हणावं लागेल. धनगर आरक्षणाचा मुद्दा मार्गी लागायला हवा, पण सरकारकडून फक्त वेळ काढू आणि कुचराईपणा होताना दिसत आहे. आज अहिल्यादेवी होळकरांची पुण्यतिथी निमित्तानं या ठिकाणी सकल धनगर समाजाच्या वतीनं चिखली तालुका तहसील समोर हे आंदोलन आयोजित करण्यात आलं. यामागचा एवढाच उद्देश आहे की 2014च्या निवडणुकीपूर्वी जे आमचे धनगर समाज बांधव आमरण उपोषणाला बारामती या ठिकाणी बसले होते आणि त्यावेळेचे प्रदेशाध्यक्ष आणि आजचे मुख्यमंत्री यांनी त्या ठिकाणी लेखी आश्वासन दिलं होतं की आमचं सरकार आल्या पहिल्याच कॅबिनेटमध्ये धनगर समाजाला अनुसूचित जमातीचं प्रमाणपत्र आम्ही लागू करू, पण त्यांनी ते अद्यापही लागू केलं नाही. ही धनगर समाजाची घोर फसवणूक ह्या सरकारने केलेली आहे. आम्ही ऑलरेडी या पहिल्यापासून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी घटनेमध्ये अनुसूचित जमातीचं प्रमाणपत्र लागू केलेले आहेत, पण फक्त त्याची अंमलबजावणी करायची राहिलेली आहेत. पण हे भारतीय जनता पार्टीचं सरकार अजूनही त्या सरकारचे मुख्यमंत्री झोपलेले आहेत. पण माझा या ठिकाणी निर्वणीचा इशारा आहे, येणाऱ्या काळात जर भारतीय जनता पार्टीच्या सरकारनं आचारसंहितेच्या आज जर प्रमाणपत्र लागू केलं नाही तर हाच धनगर समाज महाराष्ट्रातल्या येणाऱ्या विधानसभेला धडा शिकवल्याशिवाय भाजप सरकारला स्वस्थ बसवणार नाही. महाराष्ट्र दर्पण न्यूज साठी राजू सुरटकर, चिखली, बुलढाणा.